पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे भव्यता, उत्साह आणि जल्लोष। पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे जागोजागी दिसणारे गणपती, गर्दीनं फुलून गेलेले रस्ते, वैशिष्ट्यपूर्ण देखावे, नयनरम्य रोषणाई, ढोल ताशांचा गजर। पण यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना रूपी संकटाची छाया आहे आणि म्हणूनच ह्या वर्षी भव्यता टाळून केवळ परंपरा जपण्यासाठी साधेपणानं उत्सव साजरा होणार आहे। कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी अथकपणे काम करत आहेत। त्यांच्या या कार्याला सलाम करून बुद्धीची आणि कलांची देवता असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवाचं मांगल्य जपण्यासाठी हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट घेऊन येत आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव। अशी सुंदरा साज सजवून निघता निघता उशीर झाला, निघता निघता उशीर झाला, कोणीतरी बोलवा दाजी बाला मुरा रे। तुमच्यावर हे संस्कार कसे झाले किंवा कोणी केले? समाज कार्य करण्याचं जे प्रबोधन म्हणू ते माझ्या आईने मला हे प्रबोधन दिलं। युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट म्हणजे या शहरातलं, महाराष्ट्रातलं कुठलंही सार्वजनिक गणेशोत्सवाचं मंडळ। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ यांनी मला इथे बोलवलंय। अशा पद्धतीचा पहिला ऑनलाईन गणपती उत्सव आहे। सर्व कलाकारांकरता आणि सर्व प्रेक्षकांकरता ही पर्वणी आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला ही आमची कला सादर करायला मिळाली यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही। मला अतिशय मनापासून त्यांचे आभार मानायचे आहेत। मला खूप आनंद होतोय। बाप्पाची ही सेवा आम्हाला कलाकारांना करायला मिळते त्याबद्दल मी या ट्रस्टचा मनापासून आभारी आहे। म्हणजे आम्ही सगळेच कलावंत या ट्रस्टचे खूप आभारी आहोत। आपल्या भारतातली सार्वजनिक गणेशोत्सव ज्यांनी सुरू केला पहिला अशी ही ट्रस्ट आहे आणि यांच्याकडनंच आज पहिला सांस्कृतिक महोत्सव ऑनलाईन होणार आहे। श्री पुनीत बालन यांचीही मी मनापासून आभारी आहे की त्यांनी या अनोख्या उपक्रमामध्ये सामील होण्याची संधी मला दिली। मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। सामाजिक भान जपत या सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी जो निर्णय घेतला त्याचं मी सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि 129 वर्ष लागली एक पुढचं पान उलटायला आणि मला खात्री आहे की जसं तेव्हा त्यातून एक क्रांतीची ठिणगी सुरू झाली तशीच ही क्रांती असेल या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी। त्यावेळेची जी गोष्ट ती आज एवढ्या वर्षानंतर जेव्हा कोरोनासारखा पॅन्डेमिक चालू आहे त्यावेळेला तोच धागा, ती नवीन सुरुवात आहे, ती कधीतरी करावी लागते। तुम्ही ते पाऊल उचललं, या गोष्टीची नोंद सुद्धा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये होणार आहे। या ऑनलाईन महोत्सवाची होणार आहे, तुम्ही घेतलेल्या स्टेपची होणार आहे। एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि। आज आम्ही एका मुलाखतीच्या निमित्ताने इकडे आलो आणि आमचा मित्र, आमचा बंधू पुनीत बालन यांनी हे आयोजन केलं, ही कल्पना त्याच्या डोक्यात आली। पुनीतने केलेल्या या त्याच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही हा कार्यक्रम नक्की बघाल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया। हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा। पुनीत बालन and all the trustees for putting together this amazing unique online cultural festival. तर लवकरच भेटूया गणपती बाप्पा मोरया। हिंदुस्थानातील पहिला ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पाहायला विसरू नका।